नमस्ते मित्रांनो, आज आपल्याबरोबर आहेत महेश. तर ह्यांची जी सक्सेस स्टोरी असेल पा, ही सक्सेस स्टोरी आज आपण जाणून घेणार आहोत. ज्याने बऱ्याच जणांचा असा भ्रम असा असतो की ऑनलाईन जी बॅच असेल ती ऑनलाईन बॅच केल्यानंतर आपलं सिलेक्शन होत नाही, ऑफलाईनलाच यायला पाहिजे, असा जो भ्रम असतो तो भ्रम फार चुकीचा आहे. त्याचं एक्झाम्पल म्हणजे काय तर ते महेश सर आहेत पा. आता यांच्यामध्ये जे काही पोस्ट असतील त्या पोस्ट जवळपास चार पोस्ट आहेत. एम जी बी पी ओ असेल, त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा पी ओ असेल, त्याच्यानंतर एल आय सी ई डी ओ असेल, आणि जे काही आपली आय डी बी आय एक्झिक्युटिव्ह असेल. दोन टाईम्स त्यांनी ती क्रॅक केलेली, म्हणजे जवळपास चार त्यांनी एक्झाम क्रॅक केलेले आहेत फक्त एका वर्षाच्या ऑनलाईन बॅचमधून पा. ते आपणही करू शकतो, परंतु त्याच्यासाठी त्यांनी नेमकी कशा पद्धतीने केलं आहे तर त्या गोष्टी सगळ्या आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून. तर आपण सुरुवात करूया नेमकी कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या स्टडीला स्टार्ट केली. तर महेश, आम्हाला एक गोष्ट सांगा की ज्यावेळेस ऑनलाईनने स्टार्ट करायचं असतं एखाद्याला, तर ते नेमकी कशा पद्धतीने तुम्ही साध्य केलं? नमस्कार सर, माझं नाव महेश शामराव भानवस आहे. मी सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर गावचं आहे सर, आणि मी 2019 माझं ग्रॅज्युएशन बी एस सी केमिस्ट्रीमधून पूर्ण केलं. त्यानंतर सर मी सोलापूर विद्यापीठमधून एम एस सी केमिस्ट्री पूर्ण केलं 2021, आणि 21 एंड नंतर मी फार्मास्युटिकलमध्ये जायचं चालू होतं माझं, परंतु ते मी ड्रॉप करून मी गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करायचा विचार केला. त्यावेळेस माझा एक मित्र इकडं संभाजीनगरमध्ये प्रिपरेशन करत होता बँकिंगसाठी, त्याचं मी त्याच्याकडून माहिती घेऊन मी 2022 जानेवारीपासून आपली निंजा बॅच जॉईन केली, ऑनलाईन बॅच. त्यानंतर मी पहिलं सिलेबस बॅचमधून सिलेबस पूर्ण करून घेतला, आणि त्यानंतर सर माझी प्रॅक्टिस चालू केली मी 2022. आणि 2022 मी सगळ्या एक्झाम अपियर केल्या, पण त्यातल्या माझ्या काही प्री निघाल्या, काही प्री निघाल्या नाहीत, आणि मेन्स पण मी दिल्या, पण थोड्याफार मार्कांनी मेन्स नाही माझ्या क्रॅक झाला. त्यानंतर मी 2023 परत व्यवस्थित अभ्यास करून 2000 सगळ्या एक्झाम दिल्या सर, आणि त्यातल्या रिझल्ट आहे. निंजा बॅचचे ते होते, त्यांनी एक वर्ष व्यवस्थित प्रिपेअर केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ते यश मिळवलेलं आहे. आता मला अजून एक गोष्ट सांगा की ज्यावेळेस आपण ऑनलाईन स्टडी करत असतो त्यावेळेस खूप डिस्टर्बन्स येतात पा, म्हणजे आपल्याला घरचे कामं असतील, त्याच्यानंतर जे काही दुसरे बाकीच्या गोष्टी असतील, ह्याच्यामुळे आपल्या अभ्यासात व्यत्यय येतो, तर तो कशा प्रकारे तुम्ही मॅनेजमेंट करत होतात, दिवसभराचं नेमकी कशा प्रकारे प्लॅनिंग असायचं? हो सर, घरच्यांचा खरं तर खूप सपोर्ट होता, कारण मी पहिलं 6 बॅच ज्यावेळेस पूर्ण करत होतो त्यावेळेस मी घरूनच केलं होतं, आणि त्यानंतर फक्त एक्झाम पिरियडमध्ये मी पुण्यात राहत होतो एक्झामसाठी. मग ज्यावेळेस मी घरी होतो त्यावेळेस माझं फुल टाईम, म्हणजे दुसरं काही काम नव्हतं मला, मी फुल टाईम अभ्यासच करत होतो. आणि ज्यावेळेस पुण्यात गेलो त्यावेळेस मग माझं एक फिक्स शेड्यूल होतं, कारण लायब्ररीत मी अभ्यास करत होतो, त्यामुळं माझं 8-9 इन्व्हॉल्वमेंट होते अभ्यासामध्ये पूर्ण दिवसातली. त्यात मी न्यूजपेपर रिडिंग, आपलं कम्प्लीट कॉन्ट आकाश सरांचे बॅचमधलं काही म्हणजे मेन्सचे बॅच, मेन्सचे व्हिडिओ पाहायचं ते असेल, किंवा पझलचं, आणि आकाश सरांनी जे काही स्ट्रॅटेजी सांगितलेत मंथली सेशनमध्ये असतील किंवा सगळीकडंच, किंवा आकाश सर म्हणतात की फक्त व्हिडिओ बघून किंवा मॉक टेस्ट देऊन काही होणार नाही, त्यासाठी तुम्हाला बुक सोडवायचे आहेत. त्यामुळं मी 2023 जानेवारीपासून अड्डाचं पझलवालं आणि डी आयवालं बुक पूर्ण 2 पूर्ण केलं होतं, आणि त्यामुळं मला एवढा स्पीड पझलमध्ये आणि डी आयमध्ये आला, आणि त्यामुळं मला मेन्समध्ये कुठे प्रॉब्लेम आला नाही 2023, आणि त्यामुळं मला मार्क पण चांगले मिळाले. पहिली पोस्टिंग मला असं वाटतं तुमची एल आय सी ई डी ओ होती, तर त्याच्यानंतर हे सगळे यश आहेत पा. मग तुम्ही एल आय सी ई डी ओ जॉईन केली होती का? नाही सर, मी जॉईन नाही केली एल आय सी ई डी ओ, कारण त्यावेळेस म्हणजे करायचं असं होतं, परंतु मार्केटिंग आहे ते आहे थोडं, आणि ज्यावेळेस एल आय सी पहिलं रिझल्ट लागलेला त्यावेळेस माझं नव्हतं त्यात, वेटिंगमध्ये ते आलं. परंतु मग त्यानंतर मी आर आर बीची मेन्स दिली होती, आणि मला कॉन्फिडन्स होता की आर आर बी मेन्समध्ये माझा स्कोर हा चांगला येईल, म्हणजे जरी इंटरव्ह्यू थोडं हे झालं तरी मला मेन्सचा कॉन्फिडन्स होता. त्यामुळे मी घरी सांगितलं आणि घरच्यांनी तसा सपोर्ट केला, आणि मी जॉईन नाही केलं एल आय सी ई डी ओ. पहिलं म्हणजे फक्त ऑनलाईनचे जे काही क्लास असतील त्याच्यावर फक्त डिपेंड राहणं हे साफ चुकीचं आहे, तर आपण आपल्या पद्धतीने सुद्धा स्टडी करायचा असतो, म्हणजे बुक्स सोडवणे असेल, त्याच्यानंतर ज्या पी डी एफ तुम्हाला दिलेल्या असतील, म्हणजे जे काही एक्झाम्पल तुम्हाला दिलेले असतील तर ते तुम्हाला सोडवणं असतं पा, त्याची जेवढी प्रॅक्टिस करताल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होईल असं त्यांच्या सांगण्यावरून आपल्याला दिसतंय. दुसरं महत्त्वाची गोष्ट की जो तुमचं बॅकग्राऊंड आहे, केमिस्ट्रीचं बॅकग्राऊंड आहे पा, तर हे केमिस्ट्रीचं बॅकग्राऊंड म्हटल्यानंतर एक बँकेत येणं हे थोडंसं वेगळं वाटतं पा, की नेमकी केमिस्ट्री केली सर मी. हां, हे मानू शकतो की समजा तुम्ही पी एच डीला गेले किंवा तुम्ही टीचर बनले, ह्या गोष्टी समजा होऊ शकतात, परंतु तुम्ही असं बँकेत कशा प्रकारे नेमकी का असं बँकेत कसं काय ठरवलं असं? तसं म्हणजे सर एम एस सीला होतं त्यावेळेस मी नेटसाठीच क्लास करत होतो सेकंड इयरमध्ये असताना,
कारण PhD रिसर्चमध्ये वगैरे ते त्या गोष्टी डोक्यात होत्या, परंतु कोविड आलं आणि कोविड नंतर मग सगळंच बदललं. त्यामुळे मग मी गव्हर्नमेंट जॉबचं असं फक्त बँकिंग असं डोक्यात नव्हतं की मला बँकेत जॉब करायचं आहे किंवा काय करायचं आहे, फक्त एक गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करायचं एवढंच डोक्यात होतं. मग त्यानंतर बँकिंगचा अभ्यास स्टार्ट केल्यानंतर वाटलं आपल्याला हे जमू शकतं असं काही एवढं अवघड नाही आहे, म्हणून त्यामुळे मग बँकिंगचा अभ्यास केला सर. त्याच्यानंतर सर जो मेन प्रश्न असतो ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा तो म्हणजे इंग्लिश, की जशा प्रकारे आपलं इंग्लिशचा एक फोबिया तयार झालेला आहे की बँकिंगमध्ये इंग्लिश खूप टफ असते. त्याच्यानंतर IBPS PO जसं तुम्ही बँक ऑफ बडोदा पण क्रॅक केलेली, तर त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट असेल, तर हे जे इंग्लिश असेल ही इंग्लिश नेमकी कशा प्रकारे तुम्ही नेमकी क्रॅक करण्याचं हे केलं? इंग्लिशमध्ये सर बॅच ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस बॅचमध्ये क्वेश्चन टाईप बँकिंगमध्ये येणारे सगळे क्वेश्चन टाईप याची माहिती मिळाली, परंतु त्यानंतर मला असं न्यूजपेपर रिडिंग जे सगळे सांगतात की न्यूजपेपर रिडिंग रोज केलं पाहिजे, मग माझं पहिल्यापासून एक तास न्यूजपेपर रिडिंग डेली चालू होतं, द हिंदू मी डेली वाचत होतो. त्यानंतर 6 महिन्यानंतर मला जाणवायला लागलं की माझं इंग्लिशचं स्पीड सुधारलं आहे, आणि इंग्लिशमध्ये ग्रामर वगैरे ते ठीक आहे करायला पाहिजे, परंतु 100% तेच नाही आहे, रिडिंगचं खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेस आपण इंग्लिशचा पेपर सोडवतो त्यावेळेस रिडिंगचं स्पीड किती आहे, अंडरस्टँडिंग किती आहे, याच्यावर सगळं डिपेंड आहे. आणि माझं स्पेसिफिक सांगायचं तर RRB PO मध्ये मला इंग्लिशला 27.5 मार्क आहेत, आणि माझं जवळजवळ लीड हे 26 मार्क्स होतं. म्हणजे मी म्हणेन की माझं सिलेक्शन जे झालंय ते इंग्लिशच्या जोरावर झालंय, कारण रिजनिंग आणि क्वांटला सगळ्यांनाच मार्क पडते, इंग्लिशला सगळ्यांना नाहीत पडत. याच्यावरून हे दिसतंय की आपण जरी खेड्यातला असलो किंवा ग्रामीण भागातला असलो, आपण जर ठरवलं की ही गोष्ट आपल्याला करायची तर ते आपण तेवढं जिद्दीने जर केलं तर 100% आपल्याला त्याचे यश भेटतं. कारण जर तुम्हाला 27 मार्क इंग्लिशमध्ये पडत असतील एवढी सोपी गोष्ट नाही आहे, कारण सगळ्यांचा जो वीक पॉईंट असतो तो इंग्लिशच असतो. कारण क्वांट रिजनिंग बऱ्यापैकी सगळ्यांचा क्लिअर झालेला असतो, फक्त इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो, आणि त्याच्यातही त्यांनी 27 मार्क मिळवलेले आहेत बा. त्याच्यानंतर जे काही मॉक टेस्ट असतात बा, बऱ्याचशा जणांचं म्हणणं असं असतं की सर ह्या मॉक टेस्ट नेमकी कधी सोडवल्या पाहिजे, मॉक टेस्टची नेमकी स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, कारण काही काही मुलं फक्त क्वांटबद्दलच बघतात किंवा फक्त रिजनिंगबद्दल असेल, फक्त या टोटल दिल्या पाहिजे म्हणजे पूर्ण सिलेबसवर दिल्या पाहिजे की चॅप्टर वाईज दिल्या पाहिजे, हे नेमकी कशा प्रकारे गेलं पाहिजे? सर मी सांगताना आता प्रत्येक वेळेस आकाश सरांचं नाव येईल, बऱ्याच जणांना वाटेल की क्लासचा ह्या क्लासचा इंटरव्ह्यू आहे म्हणून मी आकाश सरांचं नाव घेतो, पण तसं नाही आहे. मी जेन्युअनली आकाश सरांचं जे मंथली सेशन आहे त्याची खूप वाट बघायचो. मग ज्यावेळेस सर जसं सांगतात की मॉक टेस्ट कशा कशा दिल्या पाहिजेत, म्हणजे वीकमध्ये तुम्ही मेन्सची सेक्शनं दिली पाहिजे, प्रीची डेली एक दिली पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी मी फॉलो करत होतो. आणि इंग्लिशसाठी मी प्रदीप पाटील सर आहेत आपले, त्यांचे इंग्लिश ड्राईव्हची टेस्ट आहे मॉक टेस्ट, बऱ्यापैकी तीच फॉलो केली. बाकीच्या ज्या नॅशनल लेवल टेस्ट आहेत त्यात मी इंग्लिशचा पार्ट एवढा नव्हतो करत, परंतु फक्त इंग्लिश पाटील सरांच्या इंग्लिश ड्राईव्हमधूनच केलेलं आहे. आणि बाकी मेन्सच्या बाकीच्या ज्या मॉक आहेत त्या प्रीची डेली एक मॉक आणि मेन्सच्या आठवड्यातून 2-3 सेक्शनल जसं आता सर प्लॅनमध्ये सांगायचे त्याप्रमाणे सर फॉलो केलेलं आहे, असं वेगळं काही नाही. म्हणजे आकाश सर लवकर मंथली सेशन घेऊन या, कारण तुमच्या मंथली सेशनमुळे खूप जणांचे फायदे होतात, त्याच्यामुळे मंथली सेशन टाइम टू टाइम घेत चला, त्याच्यावरून ह्या गोष्टी दिसतात बा. जरी तुमचं शेड्यूल जरी बिझी असलं पण त्याच्यामुळे अनेक लोकांचे त्याच्यात फायदे होतात, नकळत असू द्या तरी पण त्याच्यात फायदे झाले असतील. त्याच्यानंतर पाटील सर असतील, त्यांचे इंग्लिश ड्राईव्हर, त्यांच्या ज्या टेस्ट असतील त्याच्यामुळे पण त्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे बा. तर त्या एक टेस्ट जे काय असेल त्या टेस्ट व्यवस्थितपणे जर फॉलो केले तर तुम्ही इंग्लिशमध्ये मार्क मिळवू शकता. त्याच्यानंतर सर जे की आम्हाला हे पण गोष्टी सांगा, ज्यावेळेस तुम्हाला 4-4 पोस्ट मिळतात त्यावेळेस नेमकी तुमचं वातावरण घरचं कसं असेल? कारण तुम्ही एका पाठीमागे एक 4-4 पोस्ट मिळवणं एवढी सोपी गोष्ट नसते, एखाद्याला 4-4 5-5 वर्ष थांबूनसुद्धा एक पण पोस्ट मिळत नाही. पण तुम्ही एकाच वर्षात जेव्हा सुरुवात झाली LIC ने तर ती सुरुवात थांबली तुमची जवळपास MGB ने, म्हणजे जवळपास तुम्ही एकामागे एक 4 पोस्ट मिळवलेल्या आहेत, तर नेमकी हे एकामागे एक जे पोस्ट मिळवण्याचं रहस्य असेल ते नेमकी कसं साध्य केलं? एक्झाम सर असं एक्झाम टार्गेट करून मी अभ्यास नाही केला. 2023 मध्ये ज्यावेळेस अभ्यास स्टार्ट केला परत, म्हणजे 2022 सीझन संपल्यानंतर ज्यावेळेस 23 जानेवारी चालू झाला त्यावेळेस असा विचार केला नव्हता की मला हीच पोस्ट काढायची आहे हेच करायचं आहे. मी फक्त त्यावेळेस अभ्यासावर फोकस केला, मी म्हणजे सिलेबस झालताच पण बुक सोडवणं जे असेल ते पूर्ण फॉलो केलं. आणि त्यामुळं मी ज्यावेळेस एक्झाम देत होतो LIC झाली, त्यानंतर IDBI ची 2023 ची झाली, त्यानंतर मग सीझन चालू झाला, RRB वगैरे चालू झालं, त्यावेळेस मी असं हीच एक्झाम काढायची वगैरे असा विचार नव्हताच केला.
त्यामुळे मी अभ्यास फक्त फुल टाइम करत होतो आणि जे समोर एक्झाम येते त्याचं मॉक देऊन ती एक्झाम फक्त टार्गेट करतो त्यावेळेस पुरतं. म्हणजे कुठली एक्झाम टार्गेट नका करू, टार्गेट ही सिलेबसला करा. सिलेबस जेव्हा टार्गेट तुम्ही करताल तेव्हा जे काही एक्झाम असतील ते आपोआप क्लिअर होत जातील. तुम्हाला असे एक्झाम टार्गेट करायची जरूरत पडणार नाही. दुसरी महत्त्वाचं, आत्ता सध्या RRBचा सीझन सुरू आहे, जस्ट आत्ता नोटिफिकेशन पण आलेलं आहे. तर तुम्ही बरेचसे जणं इथं महाराष्ट्रातले असू, देशभरातले असू, जे काही लोक फॉर्म भरणार आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला देताल? कारण बऱ्याच जणांचं हे असतं की सर टाईम मॅनेजमेंट होत नाही कारण टाईम कमी असतो, तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अटेम्प्ट होणं गरजेचं असते. तर तुम्ही जे RRBचे आत्ता ॲस्पिरंट्स असतील तर त्यांच्यासाठी काय मेसेज देतात? RRB यावेळेस आता म्हणतात की सगळेजण जागा कमी आहेत, जागा कमी आहेत. परंतु जर तुमचा अभ्यास चांगला झाला असेल तर तुम्हाला जागेची काळजी करण्याची कधीच गरज नाही. आणि अजून जर तुम्ही तुमचा जर हे झाला अभ्यास जर पूर्ण असेल, तुम्ही आता जर मॉक टेस्ट व्यवस्थित देत असाल, तुमचं प्रॅक्टिस जर व्यवस्थित असेल, तर तुम्हाला असं जास्त वेगळं काही करण्याची गरज नाही. रेग्युलर तुमचा अभ्यास चालू राहू द्यात, नक्की तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे ह्यातून सुद्धा, या कमी जागा असतील तरी सुद्धा. म्हणजे जागेचा विचार नाही करायचा, आपल्याला आपला पहिला स्टडी करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या बाकीच्या गोष्टी फॉलो करायच्या. तर याच्यानंतर जे की तुमचं GK असेल, बरेचशांचा प्रॉब्लेम असतो GK, तर हे GK जे असेल ते तुम्ही जे काही न्यूजपेपर रिडिंग असेल तर ते तुम्ही करतच होतात, तर ते GK कशा पद्धतीने, कारण सगळ्यात बऱ्यापैकी फोबिया असतो हा की GKचा प्रॉब्लेम आहे, GKचा प्रॉब्लेम आहे, हे कशा प्रकारे तुम्ही हे केलं? GK साठी न्यूजपेपरचं रिडिंग होतंच, परंतु एक मी दुसऱ्या क्लासचं पण व्हिडिओ सबस्क्रिप्शन घेतलं होतं त्या GS सब्जेक्टसाठी, ते त्यांचं एक फॉलो करत होतो. आणि बाकी यूट्यूबवरचे जे फ्री क्लास, फ्रीवाले जे लेक्चर्स आहेत मंथलीवाले वगैरे असतात ते फॉलो करत होतो. त्यातून मला असं म्हणजे GLला मी जास्त वेळ दिला नाही. आता आगेन आकाश सरांचं नाव येईल, पण आकाश सर म्हणतात ना 2-2, 3-3 तास द्यायची गरज नाही GLला. तुम्ही एक तास लेक्चर आणि एक तास जरी न्यूजपेपर किंवा PDF वाचला तरी सफिशियंट आहे. मी तेच केलं, मला मार्क असे 30-40 कधीच नाही पडले GLला, 20-15-20 याच रेंजने पडले. पण मला वाटत नाही त्यामुळे जास्त इफेक्ट पडला असेल. GLचा अभ्यास केला पाहिजे, परंतु त्या रेंज आपल्या ह्याच्यानुसार फक्त बाकीच्या पण गोष्टी त्याच्याबद्दल इम्पॉर्टंट असतात. त्याच्यानंतर मला अजून एक, आत्ताच तुमची नेमकी ट्रेनिंग झालेली, तर तुम्ही MGB जॉईन करताय, तर मग बँक ऑफ बडोदा ही नॅशनलाइज बँक आहे, तर ही नॅशनलाइज बँक का नाही? कारण बऱ्याच जणांना असं वाटत असतं की यार एवढी चांगली बँक आहे बँक ऑफ बडोदा, तर ती बँक सोडून त्याच्यानंतर IDBI असेल, तिथे समजा जरी प्रायव्हेट असली पण त्याचं जे स्ट्रक्चर वगैरे पाहिल्यानंतर, जे आपलं पेमेंटचं स्ट्रक्चर पाहिल्यानंतर, त्याच्यानंतर LIC IDO, MGBs का, नेमकी RRBs का, याच्या पुढचे काही टार्गेट्स आहेत का तुमचे? कसं आहे सर, असं RRBला कमी लेखण्याची अजिबात गरज नाही. आणि मी 4 दिवसात आता MGBचं ट्रेनिंग करून आलो आहे, त्यानंतर तर मला असा फुल कॉन्फिडन्स आहे की आपल्या ग्रामीण बँका कुठंच मागं नाही आहेत. ज्यावेळेस माझं आता BOB पण झालं, क्रॅक झाली, 1 एप्रिलला रिझल्ट आला, त्यावेळेस मी थोडंसं होतो की RRB करायचं, MGB करायचं की BOB करायचं. पण मला जर पुढचं टार्गेट असं होतं की मला SSC करायचं आहे, आणि सध्या मला आउट ऑफ स्टेट आत्ता जायची, म्हणजे बँक थ्रू तरी जायची इच्छा नव्हती. मग मी सध्या MGB जॉईन केलं आणि मी आता पुढं अभ्यास कंटिन्यू ठेवेन जॉबसोबत. SSC CGL वगैरे टार्गेट आहे माझं सर. म्हणजे SSC CGL त्यांचं टार्गेट असणार आहे, तर इथून पुढं त्यांच्या जे काही करिअर असेल त्यांच्यासाठी संकल्प टीमतर्फे हार्दिक शुभेच्छा. फक्त जाता जाता एक क्वेश्चनचं उत्तर द्या की जे नवीन मुलं असतील पा, जे की आत्ता सुरुवात करत आहे, कारण आता बरेच जणांचे कॉलेज संपलेले आहेत, ते नेमकीच आलेले आहेत इथं किंवा ऑनलाईन पद्धतीने ते अभ्यास करत आहे, तर ज्यावेळेस नवीन असतो माणूस तर त्यावेळेस त्यांना काय मेसेज देतात? तुम्ही सुरुवात कशा प्रकारे केली पाहिजे? याबद्दल मी सर थोडं ॲड करतो. आत्ता माझं सिलेक्शन झालं तर पण माझे थोडेसे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी मला विचारलं की बँकिंगबद्दल वगैरे. मी सांगितलं, मग बऱ्याच जणांच्या आत्ता त्यांनी बऱ्याच जणांनी बॅच जॉईन केली. मग त्यांचं पहिला क्वेश्चन होता की किती दिवस लागतील अभ्यासाला, किती दिवस लागतील किंवा सिलेक्शनला किती दिवस लागतील. मग मी त्यावेळेस त्यांना सांगितलं, तुम्ही आत्ता सिलेक्शनचा विचार नका करू, बॅच पूर्ण करा. आणि बऱ्याच जणांचं हे पण म्हणणं होतं की स्पीड वाढत नाही, आत्ताच कन्सेप्ट चालू झाल्यात, स्पीड कसं वाढणार ना. मी पण माझा मित्र आहे गावातला अमोलराव, मग मी ज्यावेळेस प्रिपरेशन स्टार्ट केलं त्यावेळेस मग मी त्याला भेटलो की प्रत्येक वेळेस सांगायचो की यार माझं स्पीड वाढत नाही, सगळं जमत आहे पण स्पीड वाढत नाही. तो म्हणायचा होईल हळूहळू. ज्यावेळेस मी स्वतः प्रॅक्टिस केली त्यावेळेस मला समजलं की आपलं टाईम टू टाईम स्पीड वाढणार आहे, असं अचानक 1 दिवसात जास्त होणार नाही. मग आत्ता जे बॅच करतायत किंवा जे आत्ता नवीन येणार आहेत त्यांना माझा एक सल्ला आहे की तुम्ही लगेच रिझल्ट येईल, सिलेक्शन होईल याच्या मागं लागू नका, किंवा माझं स्पीड आत्ता लगेच वाढलं पाहिजे, माझं लगेच क्वेश्चन सगळे सुटले पाहिजेत, असा विचार अजिबात करू नका. टाईम टू टाईम होत जाईल, आणि ज्यावेळेस तुमची बॅच पूर्ण होईल
तुमचं थोडं एक प्रॅक्टिस होईल, त्यावेळेस तुम्हाला कुणालाही विचारायची गरज नाही की मला काय करू मी पुढं, आता तुमची तुम्हाला सुचत जाईल की आपल्याला पुढं काय करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट जे ऑनलाईन करतात किंवा यासाठी आकाश सरांना माझं एक विनंती आहे की त्यांनी ते सेशन टाईम टू टाईम घ्यावं, कारण असे जे बरेच लोक आहेत की जे कमेंट करत नाहीत किंवा कुठेही स्वतः मेसेज करत नाही, सरांना फोन करत नाहीत, पण त्यांचं सेशन बघून त्यातून ते स्वतःच्या अभ्यासाचा प्लॅन करतात, त्यातलाही मी एक होतो. कारण आकाश सरांना हार्डली मी एक दोन वेळा फोनवर बोललो असेल, आणि मी RRBचं MGBचं रिझल्ट लागला त्यावेळेस मी घरच्यांना सांगितलं, आणि त्यानंतर मी पहिला फोन आकाश सरांना गेला होता, सर मी PO झालो. सर ओळखत पण नसतील मला, पण मी सांगितलं पहिला फोन आकाश सरांना करून सांगितलेलं. ते आकाश सरांनी फक्त सेशन घ्यावं टाईम टू टाईम, बरेच जण त्यांच्या ह्याच्यातून प्रेरणा घेऊन आपल्या आपल्या अभ्यासाचा प्लॅन करत आहेत. आणि फ्रेशर मुलांनी पण हेच करावं, न्यूजपेपर रिडिंग कंटिन्यू चालू ठेवावं, आपलं बुक सोडवावं, फक्त युट्यूबरचे व्हिडिओज आणि त्याच्यावर जे पझल येतात ते सोडवतो तास तासभर, ते फायद्याचं नाही आहे. बुक सोडवलं पाहिजे, आपला सिलेबस पूर्ण केला पाहिजे, आणि न्यूजपेपर रिडिंग कंटिन्यू ठेवायला पाहिजे, आपलं सिलेक्शन नक्की होईल. या इंटरव्ह्यूवरून असं आपल्याला दिसतं म्हणजे सक्सेस स्टोरीवरून त्यांच्या दोन तीन पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत की तुम्ही ऑनलाईन असू या ऑफलाईन असू, तर हे तुम्ही लक्षात न ठेवता आपला अभ्यासावर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन करा, सिलेबसला पहिलं टार्गेट करा, त्याच्यानंतर तुमच्या एक्झाम आपोआप निघत जातील. तुम्हाला SBIमध्ये जायचं असेल, RBIमध्ये जायचं असेल, हे नंतरची गोष्ट आहे, परंतु पहिला सिलेबस तुम्ही टार्गेट करा, त्याच्यानंतर आपोआप तुमच्या एक्झाम क्रॅक होतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्त्वाची असते, की तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे, भले तुम्ही ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या, पण प्रॉपर वेने जर तुम्ही जर गेले, कन्सिस्टन्सी ठेवून जर तुम्ही स्टडी जर केला, तर 100% मॅक्सिमम 1 ते 1.5 वर्षामध्ये तुम्हाला यश भेटू शकतं. त्याच्यानंतर जे काही इंग्लिश असेल, त्याच्यानंतर जे काही तुमचं बाकीचे सब्जेक्ट असतील, याच्यासाठी इंग्लिशसाठी पर्टिक्युलरली न्यूजपेपर रिडिंगसुद्धा महत्त्वाची असते. ती जर तुम्ही जर केली तर बऱ्यापैकी तुमचा इंग्लिशमध्ये सुद्धा स्कोर येऊ शकतो, जसं की त्यांचा 27 स्कोर आला होता पा. आणि तिसरी, या सेशनतर्फे मी जरी आमचे टीममधले सदस्य असतील आकाश सर, त्यांना एक विनंती करतो की कृपया तुमच्यामुळं जर समजा अजून जर 4-5 मुलांचं जर भवितव्य चांगल्यापैकी घडत असेल, तर ते मंथली जे सेशन असेल ते मंथली सेशन कृपया टायमिंगवरती घ्या. कारण हा मेसेज त्यांनी 2-3 वेळेस बोलून दाखवला आहे की तुमच्या एका सेशनमुळं जर 4-5 जणांचे जर समजा भविष्य बदलत असेल, तर 100% सेशन टायमिंगवर झालं पाहिजे. आणि महेश सर, मी आकाश सरला बोलतो की सेशन पुढच्या वेळेसपासून टायमिंगवरच होईल, ज्याच्यामुळं मुलांना जास्तीत जास्त फायदा पोहोचेल. तर महेश सर, इथं आल्याबद्दल तुमचं संकल्प टीमतर्फे खूप खूप आभार, आणि तुमच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी संकल्प टीमतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर.